रमेश बारसकर यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यास दालनातच घातला घेराव मोहळ तालुका प्रतिनिधी राजेश शिंदे मोहोळ शहरामध्ये महावितरण कंपनीने सुरू केलेली सक्तीची वीज बिल वसुली मोहीम त्वरित थांबवावी व शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत करावा ही प्रमुख मागणी घेऊन आज ज्योति क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोहोळ येथील महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता यांच्या दालनामध्ये जाऊन त्यांना घेराव घातला वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिकं जळून जात आहेत आणि जनावरांना पाणी मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे महावितरणने सुरू केलेली ही अन्यायकारक कारवाई त्वरित बंद करून बंद केलेले सर्व डीपी चालू करावेत अन्यथा सर्व शेतकऱ्यांना घेऊन आपल्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देताच उपकार्यकारी अभियंता श्री सुरेश पवार यांनी तातडीने या मागणीची दखल घेत मोहोळ शहरातील लिंबोळी डीपी कोकणे पी इंगळे डी पी पाटील डीपी हे चार डी पी त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले आहेत यावेळी मोह शहरातील शेतकरी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते